चौकीदार ने देशभर शोर माजवल्याचा पाहायला मिळतंय आणि अर्थातच आता आपण ग्राफिकच्या माध्यमातून आकडे पाहणार आहोत, कारण एनडीए ना 300 टप्पा पार केलेला आहे. 342 वर एनडीए पाहायला मिळतंय, तर काँग्रेसचा मात्र सुपडा साफ होताना पाहायला मिळतोय. सेंचुरी सुद्धा काँग्रेस करू शकलेलं नाहीये. काँग्रेस केवळ 90 जागांवर, आघाडी केवळ 90 जागांवर असल्याचं पाहायला मिळतंय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौकीदारनं शोर माजवलेला आहे आणि त्याचा जल्लोष सेना भवन मध्ये सुद्धा सुरू असल्याचं दिसतंय. सेना भवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू झालेला आहे. ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय. ढोल वाजवले जातात, गुलाल उधळला जातोय आणि सेनेच्या वतीनं, सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हा जल्लोष सेना भवनाच्या बाहेरचा. मुंबईतली ही दृश्य. शिवसेना भवनावर बाहेर हा जल्लोष असणारच आहे, कारण की यावेळेस असं म्हटलं जात होतं की शिवसेनेच्या जागा कमी होतील, मात्र त्यात जागा वाढलेल्या आहेत. मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी एक आतापर्यंत एक ट्रेंड समोर येतो आहे, पूर्ण देशभरातला ट्रेंड जो आहे तो, आणि हे जे व्हिज्युअल्स आता आम्ही तुम्हाला दाखवतो, बघा न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीन ज्या आहेत त्या ठाणे स्टेशन बाहेरही लावलेल्या आहेत, पुण्यातही लावलेल्या होत्या, नागपुरात गडकरींचं घर होतं तिथेही लावलेल्या होत्या. कारण आमचा जो सर्वे होता तो जसाच्या तसा खरा ठरलेला आहे आणि याच्यावरून अगोदर लोकांनी आम्हाला भरपूर म्हटलं होतं की ट्रोलही केलं होतं की हा काय सर्वे आहे, एवढ्या जागा कशा येत आहेत, मात्र तो सर्वे पूर्णपणे खरा ठरलेला आहे. आम्ही जे भाकीत वर्तवलं होतं की अशोक चव्हाण पार्थ पवारांबद्दल भाकीत वर्तवलं होतं, अशोक चव्हाणांबद्दल भाकीत वर्तवलं होतं आणि किती जागा येतील, 42 ते 45 जागा येतील तेही वर्तवलं होतं, त्या खऱ्या होताना दिसतात. आणि फक्त काँग्रेसला आम्ही एक जागा दिली होती की नंदुरबार किंवा ते भिवंडी या ठिकाणी ते आघाडीवर राहू शकतात. तर त्या जागी नंदुरबारमध्ये काही काळ काँग्रेस आघाडीवर होती, मात्र आता तिथेही ती पिछाडीवर गेलेली आहे. आता सध्या काँग्रेसचा धुवा उडालेला आहे महाराष्ट्रात, एकाही जागेवर काँग्रेस जी आहे ती आघाडीवर नाही आहे. देशभरात जर आपण बघितलं तर देशभरात जे काँग्रेसचे मोठमोठे नेते आहेत, राहुल गांधी ते 10,000 जवळपास पिछाडीवर होते, त्यानंतर अशोक चव्हाण पिछाडीवर आहेत, राज बब्बर पिछाडीवर आहेत, ज्योतिरादित्य सिंधिया पिछाडीवर आहेत. काँग्रेसची ही स्थिती का आहे, या स्थितीवर का काँग्रेस येऊन पोहोचलं आहे? मोठमोठे नेते आपण बघतोय, सर्व काँग्रेसचे मोठमोठे